राजाबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगली कोल्हापूर रस्त्यावर अपघात अपघातात जयसिंगपूरचे दोघे जण जखमी सांगली कोल्हापूर रोडवर कारला ट्रकने धडक दिल्याने दोघे जण जखमी झाले असून अपघातानंतर ट्रक चालक पळून गेलाय याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी मुकेश शंकर बजाज वय वर्ष तीस राहणार विकास कॉलनी लक्ष्मी रोड जयसिंगपूर हे आपले मित्र प्रतीक गौतमचंद बर्डिया राहणार जयसिंगपूर यांच्यासोबत चारचाकी गाडी नंबर एम एच शून्य नऊ ई यू एकोणपन्नास अठ्ठेचाळीसमधून रात्री बाराच्या दरम्यान सांगली ते कोल्हापूर रोडवरून जात असताना कवाडे हॉस्पिटलजवळ समोरून येणाऱ्या ट्रक नंबर जी जे सोळा ए यू सत्तेचाळीस अठराने चारचाकी गाडीला समोरून धडक दिल्याने त्यामध्ये फिर्यादी मुकेश बजाज व त्यांचा मित्र प्रतीक बर्डिया हे दोघेही जखमी झाले आहेत सदर अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला याबाबत मुकेश शंकर बजाज यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे पोलिसांनी कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे सदतीस चारशे सत्तावीस तसेच मोटर वाहन कलम एकशे चौऱ्याऐंशी तीनशे एकशे चौतीस नुसार गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शेट्टे हे करत आहेत महानकरी न्यूजसाठी सांगलीहून माने।